नमस्कार, मी गणेश आवारी, एम एस टाइम्स मराठी मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो। आडाळा पाणी बचाव कृती समितीने या ठिकाणी अकोलेचे तहसीलदार सतीश थेटे यांना आता या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून आडाळा परिसरामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे पाणी वाचवण्यासाठी, या ठिकाणी आता निवेदन देण्यात आलेलं आहे। सुनील, तुम्ही या ठिकाणी आता तहसीलदारांना निवेदन दिलं, नेमकी काय चर्चा झाली अगदी थोडक्यात? आम्ही अगदी प्रथमतः आज तहसीलदार साहेबांना विनंती केली, या विषयाचं गांभीर्य तुम्ही घ्यावं, कारण की सदर जे पाईप आता त्या ठिकाणी येऊन पडलेले, जी बोगस मालमत्ता आहे प्रशासकीय पातळीवरती, अकोले तालुक्यामध्ये कुठल्या प्रशासनाची कुठली परवानगी न घेता डोंगरगावान, म्हणजे अकोले तालुक्यामध्ये त्यांनी ते मुद्देमाल टाकलेला आहे। आमची मागणी तहसीलदार साहेबांना एवढीच आहे का तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये त्या मालमत्तेवर जप्ती आणावी, हा आमचा त्यांना आदेश आहे। आणि पुढचा त्यांना एक अल्टिमेटम आम्ही असं दिलं, जे काही आमची मागणी होती, ज्या काही मागण्या आहे त्या आमच्या पूर्ण कराव्या, त्यानंतर संबंधित पाईपलाईनला आम्ही मान्यता देऊ। अन्यथा जर आमच्या ज्या 6-8 मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य जर केल्या नाही, तर आम्ही भविष्यात आमचं जे काही आंदोलन होईल, आमच्या समस्त शेतकऱ्यांचं, आमचं एकाच दोघांचं कुणाचं नाही असून या सर्व शेतकरी बांधवांचं, शेतकऱ्यांच्या मुलांचं आंदोलन आहे। हे जर त्यांनी आज ह्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाही आणि पाईपलाईन जर चालू केली, तर त्याविरुद्ध आमच्या शेतकऱ्यांचा तीव्र असा लढा राहील आणि ह्या सर्व कारणाला प्रशासन जबाबदार राहील, हीच आमची त्यांना मी एक आम्ही सर्वांनी नम्रतेची एक विनंती केलेली आहे। शुभम, काय तहसीलदारांकडून काय उत्तर आले, तुम्ही निवेदन दिलं, त्यांनी काय तुम्हाला शब्द दिलाय का? खरं तर तहसीलदार साहेब हे काहीतरी प्रशासकीय कामाच्या मध्ये प्रचंड घाईमध्ये होते, त्यांनी आम्हाला वेळेत वेळ काढून 10 मिनिटं दिला, त्याच्याबद्दल त्यांचं सर्व शेतकरी पुत्रांच्या वतीनं प्रथमतः धन्यवाद। त्यांनी आम्ही तहसीलदार साहेबांना प्रथमतः निवेदन दिलं, त्यांनी जर आमच्या मागण्यांचा विचारविनिमय केला नाही तर आम्ही तीव्र असं उग्र स्वरूपाचं आंदोलन करू। झालेल्या आंदोलनातून जर काही चुकीचा प्रकार काही प्रशासनाच्या वतीनं किंवा काही शेतकऱ्यांच्या वतीनं घेण्यात आला तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन असेल। आजपर्यंत आम्ही मुख्यमंत्री साहेब असेल, उपमुख्यमंत्री साहेब असेल, जलसंपदा मंत्री असेल, आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील, यांना पत्रव्यवहार केलेला आहेत। या मदतीला आम्हाला MS टाईम्स मराठींचे गणेश आवर यांचं अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं असं आम्हाला साथ भेटली, त्यासाठी त्यांना प्रथमतः धन्यवाद। त्याच्यानंतर अकोले तालुक्यातील शेतकरी पुत्र सागर नेहे हे, त्याच्यानंतर अक्षय बोंबळे महाराज असतील, आरोटे सर असतील, हे प्रशासकीय पातळीवरती कामाचा अनुभव हे माणसं याच्यामध्ये काम करतायत। खरं तर आपण या आडळ्याबद्दल जर बोलायचं झालं, 24 वर्ष हे आडळा धरण हे भरलंच नाही, मग तुम्ही कोणत्या बेसवरती हे पाणी खाली पळवणार? आजपर्यंत इथल्या कोणत्याही माजी आमदाराला आम्ही दोष देत नाही, आजी आमदारालाही दोष देत नाही, कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यालाही दोष देत नाही। जे होलं जे झालं ते गंगेला मिळालं, पण इथून पुढं अकोले तालुक्यावरती अन्याय हा आम्ही कदापि सहन करणार नाहीत कुठल्याही प्रकारचं। म्हणजे कोणालाही जसं रात्रीतून आपण म्हणतो दारूचं वाटप होतं, तसं जर तुम्ही काम करणार असन, त्याला कोणताही ठेकेदार असू, तो कोणाचा नात्याचा आहे कोणाचा गोताचा हा विचार केला जाणार नाही। आमची तळमळ ही लक्षात जर घेतली, अहो तुम्ही जर बघितलं 2017 साली गणेशराव तुम्ही गणोऱ्यामध्ये आले होते, अतिशय प्रचंड असा दुष्काळ पडला होता, आमच्या आडळा धरणात 500 पाणी होतं, म्हणजे ते भरण्याचंही मुश्किल होतं। त्यावेळेस हे पुढारी कुठं होते, नेमकी थोरला भाऊ कुठं होता, थोरला भाऊ आमच्या टोलच्या वेळेस कुठं होता, थोरला भाऊ नेमकी आडळ्याचा पाणी भरलं नाही मग तुम्हाला काही टँकर चालू करू का, कुठं होता? हे आम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही, फक्त एकच, आम्ही इथून पुढं चुकीच्या प्रथांना पाडता, आडळेतून तुम्हाला जिकडून न्यायचं तिकडून न्या, पण आडळेतून एक थेंबसुद्धा आम्ही शेतकरी पुत्र जाऊन देणार नाही। याचं कारण असं आहे, कारण आडळेमध्ये पर्जन्यमान हे दृष्टी अतिशय कमीच आहे। काल आम्ही एका ठेकेदाराशी बातचीत केली, त्या ठेकेदारांशी त्यांचं म्हणणं एक आलं का आम्हाला 10 MCFT पाणी आहे, आम्ही त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ठेकेदार साहेब तुम्ही 30 MCFT पाणी फक्त आडाळ्या धरणात टाका, तुम्ही आम्ही तुम्हाला 100% देऊ, पण तुम्ही 30 MCFT पाणी पाहिले ते आडाळ्या धरणात टाका आणि मग 10 तुम्हाला देऊ, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। बाबासाहेब, आपण पाहिलं गेल्या 4-5 दिवसांपासून मोठा संघर्ष पाण्यासाठी सुरू आहे आडाळ्याचा, एक काय पुढची दिशा कशी असणार आहे, कसं आता या पुढचं लढा असणार आहे? आज आपण जे कृती समितीनं जे ठराव आणि 5 एवढ्या 6 गावचे ठराव दिलेत तहसीलदारांना, ही जी पाईपलाईन चालू आहे ही पाईपलाईनचे कुठेही बी अकोले तालुक्यात कुठेही पाईप टाकू नका, ते पाईप जर गाडले तर मोठा संघर्ष तयार होईल। संघर्ष म्हणजे तो एवढा टोकाला जाऊ शकतो की अगदी रक्तसुद्धा सांडू शकतं या ठिकाणी, तेव्हा तहसीलदारांनी त्याचं निवेदन वर सांगावं आणि ही पाईपलाईन बंद करावी। आणि जर पाईप गाडण्याचा जर त्यांनी गाठ घातलाच तर ही सर्व ही तरुण मंडळी जी आहे, ही कृती समिती आहे, अधिक तरुण मंडळी आहे, ही सर्व पाहिजे असल्या रक्ताचे पाठ वाहतील, पण ते पाईप गाडू देणार नाही। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेतकरी एकजुटीचा आजच्या कृती समितीच्या निवेदन देण्यासाठी जे अकोले येथे सर्व मुद्दा मांडा मुद्दा आज आमचा की जो प्रस्ताव जो दिलेला आहे
शासनाने प्रशासनाने जो मान्यता दिलेली 6 गाव पाणी पुरवठ्यासाठी, तर आमचं म्हणणं एकच आहे, फक्त आमच्या धरणामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सोर्सेसने पाणी उपलब्ध करा, तदनंतर ज्या वेळेला तुम्ही ते करशाल त्यावेळेला तुम्ही खुशाल पाणीने, आमचं एवढंच म्हणणं आहे फक्त प्रशासनाला. अगदी थोडक्यात काय प्रतिक्रिया? आडाळा कृती समितीच्या निमित्ताने आम्ही 20 वर्षापासून हमेशा त्याचं नेतृत्व केलं किंवा लढा दिला. या लढ्याला लोकप्रतिनिधीकडून हमेशा साथ भेटली नाही आणि अनेक वेळा आमदार बदलले किंवा आडाळा बचाव कृती समितीने बिताक्याचं जे कामाचं आश्वासन दिले कोणते आश्वासन त्यांनी पाळलं नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण लोकप्रतिनिधीवरचा विश्वास उडालेला आहे. त्याच्यामुळे सगळं तरुण वर्ग एकत्र येऊन आणि एकत्र पद्धतीनं त्रूर कडकपणे किंवा चांगल्या जबाबदारीने लढा देऊन आणि स्वतःची लढाई अशी समजून लढण्यास तयार आहे. म्हणजे जी काही ही लढाई जी काय आहे, ही शेतकऱ्यांची लढाई आहे, ही स्वतःची लढाई आहे आणि अगदी थोडक्यात मांडत मुद्दा महत्त्वाचा असा आहे गणेश आवरी सर, का आमच्या आढळा भागामध्ये आमच्या शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत संगमनेर तालुक्याने अकोला तालुक्याचा फक्त लुटण्याचंच काम केलं आहे, ते काम त्यांनी थांबवं म्हणून आज ही पुढील तरुण पिढी खऱ्या अर्थानं आज तहसीलदारांपर्यंत आलेली आहे. पण असे आम्हाला बातमी समजली की आमच्या या आंदोलनाला आपल्या माध्यमातून 75% ते 100% यश मिळाले असा संदेश आमच्यापर्यंत आता पोहोचलेला आहे. या निमित्ताने मी हेच सांगू इच्छितो, नक्कीच हा हे जर का ह्या कामाला जर स्थगिती मिळाली असेल तर नक्कीच कौतुकाची बाब आहे. शेतकरी पुत्रांचा लढा हा 100% त्यांनी जिंकलेला आहे. मात्र जो काही नवीन संघर्ष होणार आहे तो जर खरंच स्थगिती मिळाली असेल तर हा संघर्ष होणार नाही, मात्र जर स्थगिती जर नसेल तर संघर्ष हा नक्कीच वाढेल असं देखील शेतकरी पुत्रांकडून आता सांगण्यात येते. प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरीसह मी गणेश आवारी, MH टाईम्स मराठी, अकोले, अहमदनगर.